नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी साक्षी कदम माझ्या गावरान टस्का या मराठी युट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे. मैत्रिणींनो, पावसाळा असल्यामुळे माझ्या सर्वच मित्र मैत्रिणींना काहीतरी चटपटीत खावंसं वाटत असेल आणि ह्या पावसाळ्यात कॉर्न ही बाजारात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. मग या स्वस्त आणि मुबलक मिळणाऱ्या कॉर्न पासून आज आपण चटपटीत असे कॉर्न पोहा कटलेट बनवणार आहोत. हे कॉर्न पोहा कटलेट चवीला खूपच अप्रतिम लागतात. तर चला पाहूयात हे चटपटीत कॉर्न पोहा कटलेट तयार करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते. हे कॉर्न पोहा कटलेट तयार करण्यासाठी मी इथं घेतलेले आहे कॉर्न. हे एक बाउल मी कॉर्न घेतलेले आहे, एक बाउल मी पोहा घेतलेला आहे. हा पोहा माझ्या कोकणातला आहे, लाल पोहा जो म्हणतो आपण तो आहे हा. एक मध्यम आकाराचा कांदा मी इथं बारीक चिरून घेतलेला आहे. इथं मी 3 बटाटे घेतलेले आहेत, ते उकडून सोलून घेतलेले आहेत. इथं मी ब्रेड क्रम घेतलेला आहे, हे पण मी ब्राऊन ब्रेडचा क्रम तयार केलेला आहे. इथं मी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, तिखट घेतलेला आहे, मीठ आपल्याला लागणार आहे चवीनुसार. इथं मी चाट मसाला घेतलेला आहे, धनाजिरा पावडर घेतलेली आहे, मिरची घेतलेली आहे, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे. याचं प्रमाण मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अगदी व्यवस्थित देणारच आहे. तर चला सुरुवात करूया कॉर्न आणि पोहा कटलेट बनवायला. मैत्रिणींनो, हे कॉर्न कटलेट बनवण्यासाठी हे जे कॉर्न आहेत ते आपल्याला मिक्सरमधनं फिरवून घ्यायचे. हे अख्खे असले, आपण जर अख्खे टाकले तर ते कटलेट बाइंडिंगला त्रास देईल, म्हणून आपण हे मिक्सरमधनं फिरवून घ्यायचे. मैत्रिणींनो, हे कॉर्न मी मिक्सरमधनं काढून घेतलेत. आपण पाहू शकता मी जास्त बारीक नाही केलेत, कुठं कुठं ह्याचे दाणे आहेत, अजून अख्खे अख्खे आहेत दाणे. तर आपल्याला असं भरडाभरडा असं हे मिक्सरला करून घ्यायचं आहे, त्याचं जास्त बारीक असं नाही करायचं. आता आपण सुरुवात करूया कटलेट बनवायला. आता कटलेट बनवण्यासाठी मी इथं एक स्टीलचा मोठा मिक्सिंग बाउल घेतलेला आहे. त्यात आपण सुरुवातीला हे पोहे जे आहेत की जे आपण स्वच्छ धुवून ठेवलेत ते घेऊयात. ते आपल्याला हाताने स्मॅश करायचे चांगले. जर आपले पोहे अगदी असे भरभरीत असतील तर थोडासा पाण्याचा हात लावायचे, पण हे बारीक होत आहेत आपण पाहू शकता. हे मी धुवून घेतलेत, स्वच्छ आणि निथळून घेतलेत. ह्यात पाणी ठेवलेलं नाही आहे, निथळून घेतले. जसं आपण कांद्या पोह्याला पोहे भिजवतो त्याप्रकारेच हे पोहे भिजवायचे. सो ते भिजून घेतलेत आणि अशा हाताने व्यवस्थित आपण ते स्मॅश करून घ्यायचे. आपल्याला कटलेट बनवायचे त्यामुळे हे बारीक होणं गरजेचं आहे, म्हणून आपण हे बारीक करून घ्यायचे. आपले पोहे छान असे मिक्स झालेत आपण पाहू शकता, व्यवस्थित बारीक झालेत ते. आता आपण हा जो बटाटा घेतले ते घालायचे आणि तेही हाताने असे मस्त स्मॅश करून घ्यायचे. हे स्मॅश करायचं असं त्यामुळे ते हातानंच करावं लागतं, ते काही चमच्याने वगैरे होत नाही. सो आपण हात स्वच्छ करून हे सगळं करायचंय. आपला बटाटा आणि पोहा छान मिक्स झालाय. आता आपण यात हे जे कॉर्न आहेत जे मिक्सरला आपण फिरून घेतलेत आणि असे दरदरीत असे हे केलेत आपण पाहू शकता अख्खे अख्खे पण कॉर्न आहेत, तर ते घालूयात आणि पुन्हा हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपले कॉर्नही छान मिक्स झालेत. आता आपण यात कांदा घालूया बारीक चिरलेला, त्याचबरोबर हिरवी मिरची घेतली आहे ती घालूयात. हळद घालूयात, तिखट घालूयात, आलं लसूण पेस्ट घेतली आपण ती घालूयात, ही धनाजिरा पूड घालूयात, हा चाट मसाला घालूयात आणि चवीनुसार मीठ घालूयात. तसंच आपण जी कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून ती घालूयात आणि हे सगळं जे बॅटर आहे ते व्यवस्थित पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. वास इतका अप्रतिम सुटलाय सगळ्या मसाल्यांचा आणि कॉर्नचा.
आपले हे सगळे मसाले, पुन्हा पोहे आणि कॉर्न बटाटा हे सगळं व्यवस्थित मिक्स झाले. मगाशी मी तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरले की आपण इथं 2 ते 3 टेबलस्पून तांदळाचं पीठ वापरणार आहे. तांदळाच्या पिठानं काय होतं की आपले हे जे टिक्की आहे किंवा जे कटलेट आहेत ते थोडे क्रंची होतात. सो आपण इथं 2 ते 3 टेबलस्पून तांदळाचं पीठ वापरणार आहे. आता हे पुन्हा सगळं मिक्स करून घेऊया छान आणि त्याच्या कटलेट बनवायला घेऊया. आपले आता छान असं कटलेटचं डव तयार झालंय आपण पाहू शकता. आता आपण ह्याचे कटलेट बनवायला घेऊया. कटलेटचा डव तयार आहे. आता इथं मी कॉर्नफ्लॉवर घेतलाय आणि कॉर्नफ्लॉवर आपण त्याची स्लरी करून घ्यायची. त्यात थोडं थोडं पाणी घालायचं आपण आणि एक पातळशी पेस्ट तयार करून घ्यायची जी आपल्या कटलेट लाईक क्रंचीनेस आणण्यासाठी खूप महत्त्वाची टिप आहे ही. आणि हे केलं तर आपले कटलेट अगदी छान कुरकुरीत असे होतात, क्रंची होतात. सो ही इथं मी एक स्लरी तयार करून घेतली आहे ही. आणि तसंच एका प्लेटमध्ये आपण ब्रेड क्रम्स पण काढून घेऊया. आपली स्लरी तयार आहे, आपण इथं ब्रेड क्रम्सही घेतलेले आहेत आणि आपला हा डवही तयार आहे. आता सुरुवात करूया कटलेट बनवायला. आपल्याला जेवढ्या आकाराचा हवेत तेवढ्या आकाराचा असा एक गोळा घ्यायचा आणि तो हातावर असा व्यवस्थित हे करायचा, थोडा प्रेस करायचा. मी इथं राऊंड शेपमध्ये करते, तुम्हाला हवं तर तुम्ही वेगवेगळ्या आकाराचे हे कटलेट बनवू शकता. असे मी राऊंड शेपमध्ये केलेत, आपल्याला हवेत त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता. आणि आता आपण ही जी स्लरी केली त्यात हे डीप करायचे आणि डीप करून हे ब्रेड क्रम आहे त्यात आपण कोट करायचे ब्रेड क्रमनी. हे त्याने क्रंचीनेस येतो आणि हे असे व्यवस्थित सगळे बनवून घ्यायचे. अजून एक मी बनवून दाखवते. असं व्यवस्थित आणि एक गंमत अजून एक आहे याच्यात की हे जे कटलेटचं बॅटर आहे त्यापासून तुम्ही हे कटलेट बनवून असेच एअरटाईट कंटेनरमध्ये अगदी 10 ते 12 दिवसासाठी स्टोअर करू शकता. जर तुमच्याकडे एखादा कार्यक्रम असेल आणि त्याची पूर्वतयारी म्हणून तुम्ही हे असे बनवून ठेवू शकता. कार्यक्रमाच्या दिवशी तुम्ही हे काढायचेत, रूम टेम्परेचरला येईपर्यंत थांबायचे आणि मग शॅलो फ्राय किंवा डीप फ्राय करायचे. अशा प्रकारे मी सगळे हे बनवून घेते. मी हे थोडेसे कटलेट इथं बनवून घेतले आणि ते शॅलो फ्राय करण्यासाठी इथं मी तवा ठेवलाय, त्यात आपण तेल घालूया. मैत्रिणी हे तेल आहे ते आपल्याला जास्त नाही हीट करून घ्यायचे, आपण कमी हीटवरच ते टाकायचे कारण आजपर्यंत आपले हे कटलेट व्यवस्थित बेक झाले पाहिजेत. आणि ते त्यासाठी आपण इथं थोडंसं ब्रेड क्रम टाकून पाहायचंय. आपले ब्रेड क्रम व्यवस्थित वर येते म्हणजे हे ह्या टेम्परेचरला आपल्याला तेल गरम हवं. आणि आपली गॅसची फ्लेम आहे ती लो टू मिडियमच ठेवायची आहे. आणि आता हा एक एक कटलेट आपण असा तव्यामध्ये लावून घेऊया. ह्याला व्यवस्थित असं एक साईडनी बेक करून घेऊया. मैत्रिणींना 2 ते 3 मिनिटं झाली आहेत. आता आपण चमचा आणि एका 2 चमचे घ्या किंवा मग असं तुमच्याकडे हे असेल त्याने असं सगळे हे पलटी करून घेऊया. वाव किती छान मस्त असे शेकलेत ते एका साईडनी. तसे आपण सगळीकडनं ते व्यवस्थित पलटी करून घेऊया. मैत्रिणींना दोन्ही साईडला छान आपण असे हे फ्राय करून घेतले, शॅलो फ्राय करून घेतलेत. आता ते आपण थोडे मध्ये घेऊया की जेणेकरून एक्सेस तेल असेल ते सगळं साईडला येईल. आपला तवा हा उथळ असतो मधून थोडासा. सो आपण हे मध्ये घेऊया थोडे आणि मग काढून घेऊया. एक 2 मिनिटं ठेवूया आणि मग ते काढूयात की जेणेकरून एक्सेस तेल असेल ते बाजूला येईल.
आपले हे कटलेट तयार आहेत, ते आपण काढून घेऊया। आपण ह्याच्यावरती काढतोय टिश्यूवर, की दादाचं तेल असेल ते टिश्यू ऑब्झर्व करेल। सो आपण टिश्यूवर हे काढून घेऊया आणि छान असे सर्व करूयात। मैत्रिणींनो, तयार आहे आपलं कॉर्न पोहा कटलेट, की जे चवीला खूप अप्रतिम लागतं। ते कॉर्न असल्यामुळं आतून सॉफ्ट आणि बाहेरून असं क्रंची असतं ते। तर नक्की एकदा ट्राय करा, आणि जर माझी साधी सोपी रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। मी तुम्हाला याचं क्रंचनेस दाखवते। बाहेरून हा खूप क्रंची होतो आणि आतून थोडासा सॉफ्ट असतो, कारण आपण त्याला हे घातलं आहे कॉर्न घातल्यामुळं। तर हे आहे आपलं कॉर्न पोहा कटलेट, की जे सगळ्यांच्या आवडीचं आहे। ते नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।